मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला रवाना। शिंदे गटाचे आमदार आज कामाख्या देवीचं दर्शन घेणार। जवळपास 150 पेक्षा अधिक जण गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री समर्थक आमदार खासदार त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी मुंबई विमानतळावर दाखल, थोड्याच वेळात करणार उड्डाण। संध्याकाळी 4 वाजता सर्व आमदार आणि नातेवाईकांसह मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजा। संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा यांची भेट होणार। याचवेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सुद्धा मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता। शिंदे गटातील सर्व 40 आमदार गुवाहाटीला जाणार का, हा मोठा प्रश्न। याचं कारण अपक्ष आमदार बच्चू कडूंची नाराजी। शिंदे गटाच्या आमदारांचा आजचा मुक्काम गुवाहाटी, उद्या सकाळी 11 वाजता विशेष विमानानं मुंबईला परत येणार। मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटी दौऱ्यावर जाणार नाहीत, मात्र आमचे 40 रेडे गुवाहाटी दर्शनासाठी जात असल्याचं गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची टीका। गुवाहाटीमध्ये बकऱ्यांचा बळी दिला जातो, आता तिथे कुणाचा बळी जातो कुणास ठाऊ, अजित पवारांची टिप्पणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी आणि मुलगा हे सुद्धा गुवाहाटीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर। मुंबई विमानतळावर शिंदे गटासोबत भाजप नेत्यांचंही दर्शन। मोहित कंबोज रवींद्र चव्हाण विमानतळावर पोहोचले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी गुवाहाटीत बॅनरबाजी। पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेही फोटो। सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भात। आज दुपारी 3 वाजता बुलढाण्यामधल्या चिखली इथे उद्धव ठाकरेंची सभा, शेतकरी मेळाव्याचंही आयोजन। बुलढाणा जिल्ह्यातील 2 आमदार आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरे इथे काय बोलणार याची उत्सुकता। 26/11 दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण। दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन संचलन कार्यक्रमाचं आयोजन। 26/11 हल्ल्यातील शहीद पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली। सोलापूर पोलीस आयुक्तालयामध्ये 70x25 फुटांची दगडी खडीपासून चित्रकृती, चित्रकार विपुल मिरजकर यांच्या टीमचा कलाविष्कार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26/11 दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित पोलीस मुख्यालयातल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांचीही हजेरी। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जतबाबतच्या वक्तव्यावरनं सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय। नुकसान टाळण्यासाठी दोनही राज्यांकडनं खबरदारी। विरोधी पक्षनेते अजित पवारांचा आज बारामती दौरा, विकास कामांची पाहणी करून कार्यकर्त्यांसाठी जनता दरबार। उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सकारात्मक, तर काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। पीक विमा कंपन्यांकडनं शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात, मात्र शेतकऱ्यांना कमी रक्कम, उपकरांचा कंपन्यांना इशारा। पालकमंत्री दादा भुसेंचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये पोस्टरबाजी। पोस्टरवरती आविष्कार भुसेंचा भावी खासदार असा उल्लेख। पोस्टर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मालेगावात लागलेला आविष्कार भुसे यांचे फ्लेक्स काढण्याचे आदेश दिले गेलेत। आविष्कार यांचा भावी खासदार असा उल्लेख आपल्याला मान्य नाही, दादा भुसेंची प्रतिक्रिया। आमदार संतोष बांगर यांची पुन्हा दमदाटी। वीज खंडित करणाऱ्या कर्मचाऱ्याला रट्टे देण्याची भाषा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। आज जाममध्ये समर्थांच्या मूर्तींची गाभाऱ्यामध्ये प्राणप्रतिष्ठा। काल पोलिसांकडनं मूर्ती विश्वस्तांना सुपूर्द, आज विधिवत पूजन करून समर्थांच्या मूर्ती गाभाऱ्यामध्ये ठेवल्या जाणार। मुंबईमध्ये काही भागात 29 आणि 30 नोव्हेंबरला पाणी कपात, जलवाहिनीची दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी पाणी कपातीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।